शेतकरीबंधूंनो आपला चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा, जवळ दिलेल्या बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ नक्की. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं तुमचा शेतकरी दोस्त प्रसाद आव्हाड आपल्या या ॲग्रोप्रधान यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. शेतकरी बांधवांनो, आज आपण महाराष्ट्रातल्या भाजीपाला पिकामधलं सगळ्यात महत्त्वाचं पीक आणि खूप मोठ्या प्रमाणात त्यामध्ये बाजारामध्ये असणारी मागणी हे सगळं गोष्टी लक्षात घेऊन त्या पिकामध्ये असणारी खरं तर खूप चांगली गुणधर्म या पिकाची आवश्यकता हे सगळं लक्षात घेऊन आपण आपल्या शेतकऱ्यांपर्यंत आज भोपळा पिकाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आलेलो आहे. शेतकरी बांधवांनो, भोपळा पीक सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण भोपळा पिकामध्ये असणारे उत्कृष्ट असे जीवनसत्व खनिजे, उदाहरणार्थ त्यामध्ये असणारे व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, त्यानंतर त्याच्यामध्ये असणारा जो पचनव्यवस्था सुधारण्यासाठी त्याचा खूप चांगला वापर केला जातो, अशा सगळ्या चांगल्या आणि योग्य गुणधर्मांमुळे त्याला मार्केटमध्ये खूप चांगला उपयोग आणि त्याचा खूप मागणी आहे. उन्हाळ्याच्या काळामध्ये तर त्याची एक विशिष्ट मागणी वाढत असते कारण उन्हाळ्याच्या काळामध्ये भाजीपाला क्षेत्रामध्ये बाकीचा भाजीपाला कमी असतो, त्या मानाने भोपळ्यासारखं पीक खूप चांगल्या पद्धतीनं उन्हाळ्यामध्ये ग्राहकांची गरज भागवत असतं. तर शेतकरी बांधवांनो, आज आपण अशाच उत्कृष्टपणे भोपळा पीक पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना भेटायला, आज आपण भोपळा पिकाची माहिती आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आलेलो आहोत. तर थोडक्यात आपण भोपळा पिकाविषयी, हवामान कसं लागतं यासाठी? हवामान हे उष्ण स्वरूपाचे लागते. साधारण हे थंडीच्या कालावधीत लागवड केली जाते, त्यानंतर हे साधारण 4 ते 5 महिन्यानंतर हे पीक ग्रो व्हायला सुरुवात, म्हणजे चांगल्या प्रमाणात फळ येण्यास सुरुवात होते व त्यानंतर साधारण जून ते जुलैच्या दरम्यान याला चांगलं, म्हणजे याला आवश्यक असलेली माती कशा प्रकारच्या मातीत आपण भोपळा पीक लावू शकतो? माती म्हणजे साधारण सर्वच प्रकारच्या मातीमध्ये होऊ शकते हे पीक. साधारण काळी मातीमध्ये उत्तम प्रकारे होते, कोणतेही पीक हे काळ्या मातीमध्ये चांगल्या प्रकारेच होऊ शकते. काळी माती असेल तरी कमीत कमी आपल्याला लागवडीसाठी किती बियाणे लागतात? हेक्टरी 2.5 ते 3 किलो बियाणे यासाठी लागतात व ते 22-3 वगैरे यामध्ये आपण बुडून ठेवू शकतो रात्रभर, त्यानंतर दुसऱ्या दिवशी लागवड करू शकतो. अच्छा, आणि काव त्यानंतर आपण बघितलं तुम्ही 2-2 वेली लावलेल्या आहे, या 2-2 वेलीमुळे दाटी वाढते का? हो, 2-2 वेलीमुळे दाटी वाढतेच. आता ही आमची साधारण लागवड आहे ना, ही 2020 ऑक्टोंबर ते सप्टेंबरच्या महिन्यातली होती. त्यावेळेस आमचा गैरसमज होता की होणारी दाटी ही कमी होईल वरती गेल्यानंतर, परंतु ती दाटी भरपूर झाली. आम्ही खतं वगैरे टाइम टू टाइम देत राहिलो त्याला ना, त्यामुळे जास्त प्रमाणात पीक हे जास्त प्रमाणात वाढ झालेली आणि जास्त मंडप तयार झाला. नंतर मग आमच्या लक्षात आले की आम्ही एक एक जर वेलवरती नेला असतं ते उत्तम झाले असते कारण करप्या रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला असता, सूर्यप्रकाश जास्त प्रमाणात मिळाला असता. म्हणजे याला जास्त दाटी होऊ नये म्हणून एक एक वेल नेली तरी उत्तम राहतं. आणि आपण खूप चांगल्या प्रकारे मल्चिंग वगैरे पण केलेली? हो, मल्चिंग वगैरे खूप चांगल्या प्रकारे केली. मल्चिंग पेपर खाली एक ड्रिप लाईन टाकलेली आहे आम्ही. इनलाईन ड्रिप केली. आणि याला पाणी व्यवस्थापन कसं करतो? पाणी साधारण 5 ते 6 दिवसाच्या दरम्यान या आपण थंडीच्या सीझनमध्ये पाणी देऊ शकतो, उन्हाळ्यात थोडे लवकर द्यावं लागते पाणी व 2 ते 3 तास साधारण आपण ड्रिप सोडू शकतो. म्हणजे एका ड्रिप वाटेत 3 ते 4 लिटर पाणी दर तासाला जात असेल? हो, जात. फुलांची संख्या वाढवण्यासाठी किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी करवण्यासाठी अजून काय करतो? आपण साधारण हे 2 ते 3 पानाच्या अवस्थेत असल्यावर ना याच्यावर आपण इथिलिन व NAA ही फवारणी करू शकतो. त्याचं प्रमाण कसं? साधारण 100 ते 50 PPM. त्यानंतर आपण भोपळा पिकाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणते रोग किंवा किडी या भोपळा पिकावर येऊ शकतात? सर्वात जास्त येणारा रोग म्हणजे करपा, हा जास्त सर्वात जास्त रोग येतो. त्यानंतर नागाळी पानावर नागाळी जास्त प्रमाणात दिसते व बाकी इतर जे बेसिक जे भुरी वगैरे आहे ते रोग या पिकावर येतात. आणि त्याच्या कंट्रोलसाठी आपण काय करतो, म्हणजे आपण याच्यावर कोणकोणते कीटकनाशक आणि बुरशीनाशक रोग आणि किडींसाठी वापरू शकतो? प्रोक्लेन आणि कराटे कीटकनाशक म्हणून आपण वापरू शकतो कीटकांसाठी आणि बुरशीसाठी जे आपण M45 आणि 22-3 हे देऊ शकतो. खूप चांगल्या प्रकारे ते कामं करू शकतो. याच्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यावर आपण खत व्यवस्थापन कसं करतो? खत व्यवस्थापन यासाठी रासायनिक खतांचा कमीत कमी प्रमाणात वापर केला पाहिजे. आपण केला तर
आपण यासाठी सेंद्रिय खतांचा वापर जास्त करू शकतो, म्हणजे रेबडी वगैरे सोडू शकतो, बाकी आपले जे शेणखत वगैरे आहे ते टाकू शकतो व इतर रासायनिक खतांमध्ये 24-24, 19-19 सोडू शकतो. आणि सर एकंदरीत किती महिने चालणारे पीक आहे आपलं हे? हे साधारण आपण याची नीट काळजी जर घेतली ना तर हे साधारण 4-5 महिने चालून जातं. आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने मांडव पण केलेलं आहे. हो हो, हे प्रत्येक झाडापाशी जर आपण बांबू जर लावला ना तर अगदी उत्तम प्रकारे होऊ शकतं. आणि प्रत्येक झाडाची टाईम टू टाईम पानं वगैरे काढत राहिलं तर हे पीक जास्त प्रमाणात चालू शकतं. भोपळा वाढण्यासाठी किंवा त्याला अजून काही वेगळ्या प्रॅक्टिस कराव्या लागतात? नाही, तसं प्रॅक्टिस वगैरे काही नाही करावं लागत. भोपळा जो आहे ना खाली लोंबला ना तर तो उत्तम प्रकारे सरळ त्याची वाढ होऊ शकते. तो जर वेली वगैरे अडकला ना तर तो थोडासा वगैरे असं दाबू वगैरे शकतो, त्याच्यामुळे ते साईज वगैरे बिघडू शकते. आणि मार्केटचा व्ह्यू कसा घेऊ, म्हणजे आपण कोणत्या कालावधीत त्याची लागवड करायला हवी? साधारण याची लागवड थंडीच्या कालावधी, थंडीच्या एंडिंग जेव्हा आपण होती ना, थंडी जेव्हा संपते ना त्या वेळेस आपण याची लागवड केली ना तर जून व जुलै महिन्यात हे भरपूर प्रमाणात हे पीक निघतं व त्या टायमाला इथे मार्केट पण जास्त असते. आणि तुम्ही डायरेक्ट मार्केटलाच नेऊन विकता का? हो, मार्केटलाच नेऊन विकतो डायरेक्ट. आणि मग सध्या तुम्हाला आता याच्याला याला भाव कसा भेटलेला आहे? साधारण या सीजनमध्ये आम्हाला भाव याचा 3-4 रुपये नग भेटलेला आहे व परंतु जून व जुलै महिन्यात चांगला भाव मिळतो. अच्छा, तर नक्कीच अशा प्रकारे आपण आज भोपळ्या पिकाची माहिती घेतलेली आहे. शेतकरी बांधवांनो, यापुढेही अनेक प्रकारची माहिती आपण तुमच्यापर्यंत, वेगवेगळ्या पिकांची माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. नळे साहेबांचा धन्यवाद. त्यानंतर मी तुम्हाला पुन्हा एकदा ही कळकळीची विनंती करतो की तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. धन्यवाद.